तुम्ही आज इथे जे शिकणार आहात आणि त्याद्वारे म्हणजे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत, तर आता याचा पुढचं जे आहे आयुष्य जे आहे हे असं मिश्र राहणार आहे. ऑन द वन हँड यू विल हॅव रोजेस बट ॲट द सेम टाइम कुछ काटे भी रहेंगे, राईट. तो मैं वो अजय देवगन की फूल और काटे मूवी के बारे में चर्चा नहीं करने वाला हूँ, बट देन ऑफकोर्स युअर प्रेझेंट डिसिजन्स, वॉट एवर डिसिजन्स यू आर गोइंग टू मेक धिस अकॅडमिक इयर, जे काही निर्णय तुम्ही या अकॅडमिक वर्षामध्ये घेणार आहात, दॅट विल डिसाईड हाऊ युअर फ्युचर विल बी, वेदर इट विल बी रोझी ऑर फुल ऑफ थ्रॉन्स. आणि हे निर्णय घेतल्यानंतर जे एक असं मला वाटतं मिसकन्सेप्शन आहेत, पण ही सर्व मंडळी जे आहेत जे विदेशात पण शिकलेली आहे, काही देशांमध्ये मी पण जाऊन आलेलो आहे, की हायर एज्युकेशन आणि असं सर्व शिक्षण जे तुमचं आयुष्य चांगलं बनवतं ते म्हणजे फार सिरियस. मला वाटते हा फारच मिसकन्सेप्शन आहे. इथे डॉक्टर्स लोक पण बसलेले आहेत, विदेशात शिकलेले लोक आहेत. एकदा की तुम्ही आय मीन 50% बॅटल इज वन वन्स यू डिसाईड ऑन द राईट कोर्स. आणि एकदा की तुम्हाला माहिती आहे की हा जो कोर्स आपण निवडलेला आहे, हे काही जे शिक्षण आपण निवडलेलं आहे, जे घ्यायचं आहे, ते जर उचित शिक्षण जर तुम्ही घेतलं, देन इट इज फन टू परस्यू युअर एज्युकेशन. सो देअर वुड बी फन विथ युअर फ्रेंड्स, ॲट द सेम टाइम यू हॅव टू बी लिटल बिट सिरियस अबाउट युअर स्टडीज, अँड देन यू कॅन शुअरली बी समवेअर वेअर यू विल बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ अँड युअर कम्युनिटी वुड बी व्हेरी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. नाव आता जे आहे 10वी 12वी नंतर साधारणतः गरीब परिवारांमध्ये बॅकवर्ड कम्युनिटीच्या विद्यार्थ्यांमध्ये जरी माहिती असली, कन्व्हेन्शनल जे इंजिनिअरिंग आणि MBBSच्या शिक्षणाबद्दल त्यांना माहिती असतं, पण तरी पण जे आहे आपण आपल्या आसपासच्या परिस्थितीचा इतकं भाऊ करून घेतो आपण, त्याच्यातलं फार महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी, आपण जे आहे त्या परिस्थितीचा इतकं आपल्या मनावरती जे आहे ते त्याचं आपण हे शेल बनवून टाकतो की आपल्याला असं वाटतं की आपण जे आहे पुढे काही जाऊ शकत नाही. आणि हे जे काही आहे चांगले करिअर्स हे सर्व जे आहे फार दुसऱ्यांकरता आहे. मी एका फार बॅकवर्ड कम्युनिटीमध्ये जन्मलेलो आहे, माझ्या घरी शिक्षणामध्ये अभ्यासासाठी वेगळी रूम नाही आहे, माझा बाप जो आहे तो फार मोठा अधिकारी नाही, मी एका फार गरीब मोहल्ल्यामध्ये राहतो, अमुक. जर लिस्ट तुम्ही त्यांना विचाराल तर ते कारणांची सर्व लिस्ट जी आहे आपण यादी सांगतो. आणि आपण जे आहे कुठेतरी मोठी स्वप्न जे आहे ते बघायला मागे पुढे पाहतो. एक कहाणी सांगतो, एक धार असते, ही कहाणी तुम्ही ऐकली पण असेल, शिवखेराच्या पुस्तकामध्ये ही कहाणी आहे. एक घार असते, ती घार एकदा जी आहे ती आपल्या बच्च्याला जी आहे ती घेऊन उडत असते घार, आणि त्या घारीच्या पंजातून जे आहे एकदा त्याचं ते पिल्लू जे आहे त्या घारीचं पिल्लू खाली पडतं, आणि ते घारीचं पिल्लू जे आहे ते खाली पडून ते कोंबडीच्या पिल्ल्यांमध्ये जाऊन पडून जाते. काय होतं, जेव्हा ते घारीचं पिल्लू त्या कोंबडीच्या पिल्ल्यांमध्ये पडतं आणि त्याच्यानंतर त्या घारीच्या पिल्लाला वाटतं की आपणही जे आहे कोंबडीचेच पिल्लू आहोत, आणि त्याच्यामुळं ते स्वतःला कोंबडीचं पिल्लू समजतं आणि त्यांच्यासारखंच वागणं सुरू करतं. मग ते उडण्याचा प्रयत्न करत नाही कारण की त्याला वाटतं आपण कोंबडीचे पिल्लू आहोत. पण ते पिल्लू जे आहे ते सतत जे आहे आकाशाकडे पाहत असताना तिला ते घारीचे पिल्लू आणि घार जे आहे उडत असताना दिसते, आणि ती आपल्या कोंबडी म्हणजे आपल्या आईला विचारते की मम्मी मैं असा उडू नाही सकता क्या, आणि तू कोंबडी जी आहे त्याला म्हणते की तू निश्चितच उडू शकते, तू जरा प्रयत्न कर, तू जरा तुझ्या पंखामध्ये जरा असे जे आहे तू प्रयत्न कर, हवा भर प्रयत्न करून बघ तू निश्चितच उडशील. आणि ते प्रयत्न करते, आता ते घारीचंच पिल्लू आहे ते उडणारच निश्चित, आणि ते आकाशात उडायला लागतं. मुद्दा असा आहे की आपण जरी घारीचे आणि पिल्लू असलो तरी पण आपण ह्या परिस्थितीमुळे आपण ज्या स्वतःला कोंबडीचे पिल्लू समजतो, आणि अनेक कारणं. आता मी 2001 पासून एज्युकेशन फील्डमध्ये आहे, मी पाहतो जेव्हा जेव्हा मी मुलांशी आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करतो तेव्हा मला कारणांची यादी फार दिसते. सर ते इंग्रजी ते आपल्याला जमणार नाही, सर ते फक्त ते बँगलोर पुण्याकडे होतं सर ते आपल्याकडे जमणार नाही, आम्हाला योग्य असं सर शिक्षकच भेटले नाही. आता निदान हे म्हणजे हे सांगण्याची एक मजा असते कारण की कारणच मग आपल्यावरती त्या परिस्थितीचा म्हणजे वी आर नॉट रिस्पॉन्सिबल हे सांगण्यात किती मजा येते की बाबा हे सर्व जे आहे याच्यासाठी मी जबाबदार नाही. पण आता तुम्ही एकदा या गेटमधून आले आणि या आकारवाल्यांनी आणि हा जो सारंगवाल्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला, आता मुळे याच्या जे आहे याच्यामुळे तुम्ही 5 वर्षानंतर सांगू पण शकणार नाही
की आम्हाला जे आहे कोणी सांगितलं नव्हतं म्हणून. तुम्हाला सांगणारे जे आहेत आज यांनी इतके मंडळी जे आहे इथे बसवून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे त्या मार्गदर्शनाला ऐका आणि आपण सर्वच जे आहे ते समोर जाऊ शकतो. फक्त मुद्दा असा आहे की आपण किती मोठी स्वप्न बघतो, आपण स्वतःला काय समजतोय याच्यावरती फार अवलंबून आहे. कारण की तुम्ही आपल्या आसपास जर बघितलं, मी आता दहीवाले सरांशी चर्चा करत होतो, ते सांगतील स्वतःबद्दल, कदाचित ते ज्या प्रकारचं त्यांची पर्सनॅलिटी आहे कदाचित सांगणार नाही, पण किती माणसांनी किती मोठी झेप असावी. कम्प्युटर सायन्स IIT जे आहे त्यांना जे संधी आली त्याच्यानंतर काही कारणांमुळे, पण तरी त्यांनी VNIT कम्प्युटर सायन्समध्ये PhD केली आणि अशा शाळेमध्ये ते शिकले जिथे 10वीपर्यंत इंग्रजीचा शिक्षक नव्हता. अशी अनेक जे आहे आपल्याला आपल्या आसपास जे आहे उदाहरणं दिसतील आणि कमी बहुत प्रमाणात इथे बसलेल्या सर्व मंडळीची अशीच कहाणी असेल. आजच थोड्या वेळा आधी मी जे इथे येत असताना माझ्या एका मित्राचा मला फोन आला. टाटामध्ये तो मॅनेजर आहे, आज 80,000 रुपये पगाराची त्याला नोकरी आहे. तो तिकडे बिहारमध्ये आहे, काही कारणामुळे तो इकडे आला होता. आज मला त्यांनी फोन केला, त्याच्याबद्दल काय सांगावं. त्याला फक्त शिक्षण घ्यायचं होतं आणि गावामध्ये माझा उद्धार होणार नाही हे त्याला माहीत होतं. त्यांनी आपली जे आहे सायकल गावातून सर त्यांनी घेऊन त्याला औरंगाबादला जायचा निर्णय घेतला. गावामधून सायकल घेऊन निघाला, बोले कुछ भी हो जाए औरंगाबाद पोहोचणार आहे. औरंगाबादमधला मिलिंद महाविद्यालय मला माहिती आहे, तिथे मला जाऊन शिक्षण घ्यायचं आहे. गावामधून निघाला. आजच्या जवळपास ज्या 7-8 वर्ष आधीची कहाणी, तो गोंदियाच्या त्या नागझिरा फॉरेस्ट जवळ तो राहतो, तिथून तो निघाला. जिंदगी देखो आपको कहा लेके चले जाती. त्याला नागपुरामध्ये कोणीच माहीत नव्हतं. त्याने नागपूरमध्ये आता कुठे मुक्काम करावा म्हणून रेल्वे स्टेशनवर जाऊन मुक्काम केला. आता सुदैव की दुर्दैव हे त्याचं त्याला माहीत. पण त्या रात्री त्याची सायकल हरवली, रेल्वे स्टेशनवरून चोरी गेली. त्याला कोणीतरी जे आंबेडकर कॉलेज सांगितलं दीक्षाभूमीचं, तिथे जाऊन त्यांनी ॲडमिशन घेतली. इथे सम्राट शॉप आहे पंचशील चौकामध्ये, तिथे त्यांनी वेटरची नोकरी केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून जे आहे त्यांनी पुढे शिक्षण घेतलं आणि आज टाटामध्ये जो आहे तो मॅनेजर आहे. रास्ते जो है खुल जाते है अगर आपकी इच्छा अगर सही है तो. जर तुमचे स्वप्न आणि त्या स्वप्नांवरती जर तुमची त्या स्वप्नांबद्दलची जर तुमची प्रामाणिकता जर असेल तर मला असं वाटत नाही की जे आहे तुम्हाला कोणी रोखू शकते. अनेक प्रकारची उदाहरणं जे मी आपल्या आजूबाजूला पाहतो, दैनंदिन जीवनामध्ये पाहतो, अनायसे काही नॅशनल ग्रुपसोबत जे आहेत संबंध आहेत, अनेक ठिकाणी जगातल्या अनेक देशांमध्ये जे प्रयत्न चालतात. आपण अशा परिस्थितीमधून जे आहे निघून जेव्हा माणूस समोर जातो तेव्हा त्याला त्याच्या मागे राहिलेल्या अनेक लोकांची जी आहे ती चिंता वाटत असते. त्याच्यामुळे न्यूयॉर्कमध्ये पण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारी नागपुरातील मंडळी, नागपूरच्या आसपासच्या गावातील मंडळी ती की भाऊ नाही आपण काहीतरी काम केलं पाहिजे या भावनेतून जे आहे संपर्कात आहेत. त्यांच्या कहाण्या जर बघितल्या तर ते लक्षात येतं की यार ही ऐशी कहाणी आहे, ही ऐशी सबकी कहाणी आहे. मला वाटतं निदान तुमच्यापैकी अनेक लोक निदान या दृष्टीने तरी जे आहे तुम्ही सुदैवी असाल. निदान 10वीमध्ये जिथपर्यंत तुम्ही शिकत आलेत आतापर्यंत तिथे इंग्रजीचा शिक्षक असेल. जिथे बापच नाही माय नाही ती मुलं कशी शिकत असतील. आणि म्हणून जर अशा परिस्थितीमध्ये असणारी मंडळी पण जर स्वप्न बघू शकतात तर आणि काय आहे. हे इतकी सर्व मंडळी त्यांचा वेळ जी काढून आपण इकडे आलेलो आहे ते एकाच कारणामुळे बेटा, कुठेतरी आम्हाला माहिती आहे की फक्त एका मार्गदर्शन आणि जे आहे किती मोठा फरक पडू शकतो. एक किसी लम्हे पर किसी वक्त पर जो है आपको किसी ने जो है प्रॉपर गाइड कर दिया और अगर आपने सुन लिया, दॅट लम्हा इज गोल्डन मुमेंट. इथे डॉक्टर साहेब आहेत, डॉक्टर साहेबांना माहिती आहे की कार्डियाक अरेस्ट आल्यानंतर देर इज समथिंग कॉल्ड गोल्डन फेज, है ना सर, गोल्ड मोमेंट असं काहीतरी म्हणतात. ज्यावेळेस तुम्हाला जर त्या वेळेमध्ये जर तुम्हाला औषधी मिळाली तर वो जो एक लम्हा जिस लम्हे में आप कुछ बातें सुनकर अपना डिसीजन ले लेते, दॅट इज गोल्डन मोमेंट. ऐसा ही कभी तो भी किसी ने जो है वो तुलसी गायकवाड को बता दिया होगा, कभी तो भी किसी ने जो है अपने दहीवाले सर को बता दिया होगा, आमच्यापैकी सर्वांनाच. आणि आम्ही आता ते देण जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून माहिती आहे की ते किती महत्त्वाचं आहे की तुम्ही जे आहे ते ऐकून घ्यावं आणि त्याच्यावरती जे आहे ॲक्शन घ्यावी. तर मग काय आहे की जर तुम्ही जर स्वतःला जर कोंबडीचे पिल्लू समजत नसाल आणि तुम्हाला वाटतं की तुमचा जन्मसुद्धा जे आहे जगण्यासाठी आणि चांगल्याने मानाने जगण्यासाठी जर झालेला असेल आणि आपण जे आहे
जिंकण्याकरता जर जगलेलो म्हणजे जर जन्म आपल्याला झालेला असेल तर मग आपली गोल्स जी आहेत ती उंच असली पाहिजे, ती मोठी असली पाहिजे, ती भव्य दिव्य असली पाहिजे. नाहीतर जर ग्रॅज्युएशन केल्यानंतरही जर आणि कुठेतरी जर कुणी म्हणत असाल तर मी मला पोलीस बनायचं आहे, फार जास्त त्याला लागत नाही ते बनण्याकरता आणि ते इतकं मोठं स्वप्नही नाही. पोलीसमध्ये कशाला, मग म्हणजे सर देशाची सेवा करायचं आहे, समाजामध्ये इतकं गुन्हेगारीचं प्रमाण होत आहे, निश्चित मग अधिकारी बना, IPS अधिकारी बना निश्चित. तर आपली स्वप्न जी आहेत आपली ते आपली ध्येय जी आहे ती मोठी असली पाहिजे. बाबासाहेब जे सदैव सांगायचे लो एम इज क्राईम. तुमचं जर स्वप्न तुमचं एम जर फारच सामान्य असेल तर तो फार मोठा गुन्हा आहे, कारण की तुम्हाला मार्गदर्शन करणारे इतके लोक आहेत ना. मग ज्यांना जीवनामध्ये काहीच उमेद नाही जर ती मंडळी जर उंच स्वप्न बघत असतील तर मग आपण आपल्याला सर्व काही अवेलेबल असताना तुम्हाला ही इतका सुंदर आकार ग्रुप आणि सारंग इन्फोटेक सारखे इतके चांगले जे आहे मित्रमंडळी असताना जर तुमचं स्वप्न जर हे फार सामान्य असेल तर मला असं वाटतं की तो कुठेतरी जे आहे चूक होईल. तर मग तुमचं गोल मोठं असलं पाहिजे, ते गोल कसं असायला पाहिजे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे की ते स्मार्ट गोल असायला पाहिजे. हे तुम्ही पाहिलेलं आहे, त्याच्यावरती मी जास्त वेळ घालवणार नाही. बट शुड बी स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिलेव्हंट, टाईम बाउंड. प्रॉब्ली माझ्या नंतरचे स्पीकर्स बोलतील त्याच्याविषयी. नेक्स्ट. येस, आता जे आहे एकदा की तुमचं ध्येय मोठं असेल, आपण जे आहे त्याचं प्लॅनिंग केलं, त्याचा एकदा जे आहे टाइम प्लॅन बनवला की आपल्याला केव्हापर्यंत अचीव करायचं आहे, तर मग जे आहे असा प्रश्न विचारू नये की सर अभ्यास करावा लागेल का. कारण की आपण जे आहे आपल्या बऱ्याचशा मित्रमंडळींना आसपासच्या ज्या विद्यार्थ्यांना सांगतो की राजा तो फॉर्म भरून घे, फार महत्त्वाचं आहे, तुला फेलोशिप मिळेल, समोर जाऊ शकेल. सर ते कोणत्या पेपरमध्ये आलेला आहे, आपण पेपर सांगतो. सर तो तर परवाचा पेपर होता सर, तो आता कुठे भेटेल, मग आपण त्याला लायब्ररी सांगतो. सर ते लायब्ररीवाले मला देतील का, म्हणजे असे प्रश्न जे आपल्याला सुरू होतात. एक मुलगी, तिला 12वीमध्ये 77% आहे, काही कारणामुळे म्हणा ती जी आहे पुढचं उचित तिने शिक्षण घेतलेलं नाही, ती मला भेटायला आली. मी तिला म्हटलं ठीक आहे बाळा तुला काय करायचं आहे पुढे. सर म्हणे माझं स्वप्न आहे की मला जे आहे बँकिंगमध्ये करिअर करायचं आहे. ठीक आहे म्हटलं बाळा, 12वीमध्ये तुला 77% होते, तू तेव्हापासून जे आहे बँक क्लरिकलमध्ये जाऊ शकत होती, पण ठीक आहे उशीर झालेला आहे, ठीक आहे आता काय करायचं. तर ती अत्यंत गरीब घरची पोरगी, बाप पॅरालिसिस झालेला आहे, बेडवर आहे, आई जी आहे मजदूर आहे, शेतीमध्ये मजुरीला जातं, परिस्थिती फार अत्यंत वाईट. ठीक आहे बाकीचं मी स्टोरी सांगणार नाही, पण एक मुद्दा म्हणजे खास याच्यामध्ये सांगतो. आता एका बँकेचा जे आहे परीक्षा भरण्यात त्याचा फॉर्म भरण्याचा जे आहे डेट होती, म्हटलं तिला जे आहे मी ट्युशन्स लावून दिले ते बँक क्लरिकलच्या ज्या एक्झामचा. त्याच्यानंतर जे आहे त्या दिवशी आता सांगितलं, म्हटलं बेटा तो फॉर्म भरला का तू, नाही सर म्हणे माझ्याजवळ चालांसाठी 100 रुपये नव्हते. ओके बेटा, आता असं म्हटलं नाही आम्ही मेलो होतो का म्हणून, पण ठीक आहे. म्हटलं बाळा तुला ते मागच्या वर्षी तू जो कोर्स केला त्याच्यामध्ये स्कॉलरशिप किती भेटली, 5000 रुपये. म्हटलं त्याच्यामधनं काढले का नाही. सर बँक ब्रह्मपुरीला आहे. ओके बॉस, ATM आहे. हो सर ATM आहे. त्याच्यामधून का नाही काढले, ATM घरी राहिलं होतं. तर असं जेव्हा ऐकतो ना आपण तर जे आहे मग मित्रमंडळी विचारतात की प्रशांत तू BP पेशंट कसा झाला. ते वाटतं ना, ते वाटतं आपल्याला वाटत असतं ना, तेव्हा मग डोकं नाही खराब होणार का. आणि हे असे जे आहे ते दररोजचं जे आहे हे असं वाटत जगणं. मग जे आहे मी त्या पोरीला विचारलं बेटा तुला खरंच समोर जायचं आहे का, पण ठीक आहे आपल्याला समजून घ्यावं लागतं, आपली गरज आहे ना, आपण ठरवलं ना, तिला कुठेतरी उच्च ठिकाणी पाहणं ही तिच्यासोबत माझं स्वप्न झालेलं आहे, करता काय. होऊ शकतं की अनेकदा अनेक सवयींमुळे असं डिसिजन घेण्यामध्ये जे आहे आपल्या मुलं मुली जे आहे ते मागे पडत जातात, की असं डिसिजन घ्यावं, फॉर्म घ्यावं, शेवटी ती गरज आपली होऊन जाते. तरी मग ठीक आहे बाबा, पुढची तरी परीक्षा दे, पुढच्या वेळेस जे आहे तिथं काही असेल तर मला येऊन विचार. तर देर इज नो पेन दो नो गेन विदाऊट एनी पेन. यू हॅव टू रिअली किक युअर सेल्फ. एक याच्याबद्दलची एक कथा सांगतो. एकदा एक मूर्तिकार होता, त्याला एका फार चांगल्या ठिकाणी जी आहे ती मूर्ती द्यायची होती.
तो आपला दगड शोधत निघाला की फार मला एका दगडामधनं ते शिल्प घडवायचं आहे आणि तो दगड शोधत निघाला. एका दगड काल्पनिक कथा आहे. एक दगड मिळाला, त्या दगडाला विचारलं, का रे बाबा मला शिल्प घडवायचं आहे म्हणे, तू तयार आहेस का? हो म्हणे, ठीक आहे माझं शिल्प घडवा तुम्ही, मी तर निवड दगड आहे म्हणे, माझं जर तुम्ही शिल्प घडवणार असाल तरी किती सुंदर गोष्ट आहे, ठीक आहे घडवा. त्यांनी काढले आपले ते छन्नी हातोडा, हे दगड म्हणे, अरे बाबा हे तुम्ही शिल्प घडवणार होते ना म्हणे. हो म्हणे, शिल्प घडवण्याकरता तर म्हणे हे छन्नी हातोडा तर थोडंसं काम करणं पडेगा. अरे नाही नाही बाबा म्हणे, रेंदो मेरे को, मी ऐसा ही बहुत ठीक हूँ. पुढे थोडंसं समोर गेला, एका दगडाला विचारलं, त्यांनी म्हटलं की ठीक आहे म्हणे, हे छन्नी हातोडा चलेगा, तुम्ही काम करा म्हणे माझ्यावरती. त्यांनी सुरू केलं, पण त्या वेदना होतात जेव्हा तुमच्यावरती ते शिल्प घडवत असताना जे आहे ते छन्नी हातोडी आणि तुम्हाला जे आहे ते सहन करावं लागतं. आणि मग आपल्याला शिल्प व्हायचं आहे या एम प्रति जे आहे ते निष्ठावान असावं लागतं. पण ते जे आहे ते दगड जे आहे ते मधातच थकलं, अरे नाही नाही यार बोली आपल्याला जमण्यासारखं नाही आहे. तिसरा दगड तयार झाला, त्यांनी त्या वेदना सहन केल्या, तो काळ सहन केला, आपल्या एम प्रति तो प्रामाणिक राहिला तो दगड, आणि त्या त्या शिल्पाचं जे आहे एका फार सुंदर ठिकाणी जे आहे त्याची स्थापना झाली. एखाद्या से फॉर एक्झाम्पल एका फार मोठ्या आर्ट म्युझियममध्ये त्या त्या शिल्पाला जे आहे घेण्यात आलं आणि ते शिल्प जे आहे ते इतकं सुंदर मूर्ती जी आहे एका मोठ्या म्युझियममध्ये जे आहे त्याला ठेवण्यात आलं. काही वर्षानंतर जेव्हा तो शिल्पकार जेव्हा एका जात होता तेव्हा त्या मूर्तीने त्याला बोलावलं, शिल्पकार तुम्ही मला ओळखलत का म्हणे. म्हणे हो, हे शिल्प मी पाहिल्यासारखं वाटतं म्हणे, तुम्ही मला घडवलं, बघा मी त्या तिथे दगड होतो, लोक येता जाता जे आहे मला पाय मारायचे, मी सडत होतो, तुम्ही मला घडवलं, आज एका फार मोठ्या म्युझियममध्ये जे आहे माझी जगभरातील लोक मला पाहून जातात, ठीक आहे म्हणे, फार सुंदर आहे. तो शिल्पकार बाहेर निघाला, थोड्या वेळाने चालत होता, त्याला कुठून तरी जे रळण्याचा आवाज आला, त्याला रळण्याचा आवाज आला, म्हणे हा रळण्याचा आवाज कुठून येऊन आला? त्याने पाहिलं एक दगड जे आहे ते फार रडत होतं. त्या शिल्पकाराने त्याला विचारलं, का हो तुम्ही कशाला रडता म्हणे, तुम्ही मला ओळखलं नाही म्हणे, ते दगड म्हणायला लागलं, तुम्ही मला ओळखलं नाही असं वाटतं म्हणे. म्हणे का बरं? अरे म्हणे तुम्ही मला घडवण्याचा प्रयत्न केला होता पण ते जे तुम्ही छन्नी हातोडे चालवत होते त्याच्या पाहून जे आहे म्हणे त्याच्यामुळे त्रास होत होता, मी तुम्हाला नाही म्हटलं म्हणे. आज ना साहेब म्हणे दर दिवशी लोक माझ्यावरती नारळ फोडतात म्हणे. तर काय आहे, जर तुम्हाला पुढे जायचं असेल, काही घडायचं असेल, काही बनायचं असेल, तर थोडासा जर तुम्ही त्रास जर सहन केला आणि त्या त्रासातही मजा येते, मी सांगतो तुम्हाला, त्या त्रासात एक थोडं जसं ते म्हणतात ना दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एकदा की त्या फोर्सच्या तुम्ही बाहेर निघाले की नंतर फक्त तरंग आहे. मी कधी फार जास्त अभ्यास केला नाही पण जेव्हा मला फार अभ्यास करावा लागला एकदा नेटच्या परीक्षेकरता, तर तेव्हा मी मग एका महिन्याच्या एव्हरेजमध्ये मी 22-22 तास अभ्यास केला, 22 तास अभ्यास केला, मी सांगतो मी तुम्हाला, एकच महिना अभ्यास केला 22 तास. पण मी सांगतो सुरुवातीचे 2-4 दिवस सोडल्यानंतर ते 22 तास अभ्यास फारच म्हणजे काहीच वाटत नव्हतं, कारण की ते फार असं ते तरंगल्यासारखं वाटायचं नाही. म्हणून सुरुवातीलाच त्रास असतो, देर इज नो पेन विदाऊट गेन ॲज इट इज सेड. सो इफ यू थोडंसं जर थोडे दिन अगर आपने मेहनत करली की एकदा की ती सवय झाली, आता तुमच्या आईला विचारा बरं, जेव्हा पहिल्यांदा तिने जे आहे भाजी बनवली असेल आणि जेव्हा सर्वांनी तिची तारीफ केली, आज तिला भाजी बनवताना ते फार तिच्याकरता नॉर्मल झालेलं आहे. आता ती पाहत नाही 50 ग्रॅम तिखट टाकतोय की 25 ग्रॅम मसाला टाकतोय म्हणून. फॉर एक्झाम्पल इफ यू आस्क विराट कोहली टुडे की बॉस हे क्रिकेटचं कसं, त्याला आता ते इट हॅज बिकम नेचर, यु नो, ते त्याचं आता अंगवळणी पडलेलं आहे चांगलं खेळणं. सिमिलरली इफ यू वर्क हार्ड फॉर सम डेज देन इट विल बी युअर हॅबिट, वन्स समथिंग बिकम्स युअर हॅबिट इट इज देन व्हेरी इझी टू गो अहेड. आता तुम्ही विचाराल बाबा ये कसं कराल, ये सर्व हे जर यांना शक्य आहे आपल्याला शक्य नाही का? लुक ॲट दोज फोटोज, दोज विदाऊट लेग्स सम फोटोज, मी आता फक्त एक 7-8 फोटो फक्त इथे आणलेले आहेत तुम्ही इंटरनेटवरती, आणि हे सर्व ज्यांना इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्समध्ये मेडल्स मिळाले, हे असे सर्व स्पोर्ट्समॅन, जर हे यांच्याकरता शक्य आहे आपल्याकरता शक्य नाही?
जब ये कर सकते तो हम क्यों नहीं कर सकते? तुमच्यापैकी जर कुणाला जर असं वाटत असेल की नाही नाही नाही, तर मी सांगितलं ना आपण परिस्थितीचा भाऊ करतो, दोन्ही पायांनी, दोन्ही पाय नसलेला तो माणूस जो आहे तो बघा तो फेकतो आहे वेट, आणि इकडे जे आहे ते सर्व जे आहे ते अपंग, त्यांची ती स्पर्धा सुरू आहे. बोल्ट तुम्हाला माहीत असेल, ऑलिम्पिक ब्लेड रनर, त्याची ती बाकीची कहाणी सोडा, पण जर अशा प्रकारची लोक जी या ना त्या कारणामुळे जे आहे त्यांना शारीरिक व्यंग आलं आणि तरी ते त्या उमेदीनी त्या ईर्षेनी आणि त्यांच्यामध्ये ती आग घेऊन जर जगत असतील, मला वाटते आपल्याकरता तर जे आहे ते फार सहज आहे आणि शक्य आहे. अनेक तुम्ही जे आसपास जर बघाल अनेक कहाण्या आहेत, अनेक हर किसी की कहाणी. आता त्या दिवशी जे लोकसत्तामध्ये एक लेख आला, आज ती जी आहे मंत्रालयात फार मोठ्या पदावर असणारी स्त्री, लग्न झालं, दोन मुलं झाली, त्याच्यानंतर पती की डेथ हो गई आणि ती जी आहे कुठेतरी जे आहे असंच कुठेतरी साधं काम करायला लागली. कुठेतरी तिला सांगितलं की तू कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षेची तयारी कर, तिने MPSC ची परीक्षा दिली, आज ती मंत्रालयात फार मोठ्या अधिकारी पदावर आहे. किती किती कहाण्या सांगाव्या. हे जे घडते आहे सर्व तुमच्या आजूबाजूला घडते आहे. जरी आसपासची लोक जर समोर जाऊ शकतात तर आपणही समोर जाऊ शकतो. आणि तुम्हाला तुम्हाला विश्वास वाटणार नाही इतकं जे आहे लोकांच्या वाट्याला जे आहे वाईट असं वातावरण येतं, वाईट असं जीवन येतं. त्याच्यामुळे तुम्ही काय करावं हे सांगण्यापेक्षा तुम्ही जे करा ते फार चांगल्याने करा. तुम्ही कुठेही चांगलं जाऊ शकाल. BA म्हणजे दहिवले सर सांगत होते, BA करणाऱ्या मुलींना पण जर तुम्ही योग्य पद्धतीने जरी BA केलं तरी तुम्हाला भरपूर जॉब्स आहेत. त्याच्यामुळे काय करावं हे मी सांगणार नाही. जर तुम्ही तुमच्या करिअरबद्दल जर फार चांगले इबानदार आहात, सिरियस आहात आणि तुम्ही तुमच्या आसपास असणारी ही जी आकार युवा संघ आणि सारंगची जी मंडळी आहे, सारंग ग्रुपची जी हे जे मुलं आहेत, यांचं जर तुम्ही बोलणं ऐकत राहाल, यांचं रेग्युलर जर गायडन्स घेत राहाल, आणि आय एम टेलिंग यू इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू हॅव यू नीड सम सिनियर मेंटर. जर यांचं जर तुम्ही बोलणं ऐकत राहाल तो जो रोड जो है इधर का जो है वो स्ट्रेट अच्छा हाईवे हो जाएगा, और अगर नहीं सुनोगे तो ये ऐसा अप्स एंड डाउन्स वाला रोड रहेगा. तुम भी जो है सोचते रहोगे क्या हो रहा है, और जो है कुछ सालों के बाद आप भी जो है फिर से जो है ये विशाल, स्वप्निल और सारंग को पूछोगे सर वो एक वर्कशॉप फिर से ऑर्गेनाइज कीजिए, अब हमको बताइए कि अब हम लोगों ने क्या करना चाहिए. थैंक यू, थैंक्स फॉर लिसनिंग. आणि त्या अटॅचमेंटमुळे त्याच्या आईबाबांना शेतीमध्ये मेहनत करून सुद्धा तो 10वीमध्ये फर्स्ट आला. सर्वांना सप्रेम जय भीम. जय भीम सर, खूप जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा. मी बेसिकली 10वी आणि 12वीनंतर इंजिनिअरिंग डिसिप्लिनमध्ये असलेल्या अपॉर्च्युनिटीवरती बोलणार आहे. बट हे स्टार्ट करण्यापूर्वी मी एक छोटीशी स्टोरी सांगतो आहे तुम्हाला. सांगण्यामागचा उद्देश असा आहे की जर ह्या 5 मिनिटांमध्ये मी इथल्या अवेलेबल मुलांपैकी 2 लोकांना जरी मोटिवेट करू शकलो तर त्या 2 लोकांशी कनेक्टेड असलेले से प्रत्येक फॅमिलीमध्ये मिनिमम 4 लोक असतात, तर त्या 2 लोकांनी स्वतःला जर घडवलं तर त्याच्यासोबत असलेले 4 लोक खुश राहतील. खुश राहतील म्हणजे ते 4 लोक घडतील, ते 4 लोक घडले म्हणजे त्याच्या 4 फॅमिलीज खुशी असतील, खुश असतील म्हणजे 2 लोकांमुळे ॲव्हरेजमध्ये 8 32 लोक खुश होतील. ओके, कहाणी एकदम म्हणजे आपल्या परिचयाची आणि आपल्याला समजण्यासारखी आहे. बेसिकली एका छोट्या मुलाची कहाणी आहे. एका खेड्यामध्ये राहणारा तो मुलगा आहे. त्या खेड्याचं ओरिजिन असं आहे की खूप रिमोट लोकेशनमध्ये जंगलामध्ये ते खेडेगाव आहे. त्या गावामध्ये म्हणजे जिथे सगळीकडे सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल होत्या त्यावेळी त्या गावामध्ये बससुद्धा जायची नाही. इलेक्ट्रिसिटी हार्डली 4 किंवा 5 तास तिथे अवेलेबल असायची. अशा गावामध्ये राहणारा तो मुलगा आहे. साधारणशा फॅमिलीमध्ये त्या मुलाचा जन्म झाला. त्याचे आईबाबा खूप जास्त शिकलेले नव्हते, दोघेही आई आणि बाबा 4वीपर्यंत शिकलेले होते, शेती करायचे. जेव्हापासून त्या मुलाला समजायला लागलं तेव्हापासून
तो थोडासा म्हणजे त्याच्या फॅमिलीशी इन्क्लाइंड होता, छोटा होता तेव्हापासूनच. सो मूळ व्यवसाय त्याच्या आईबाबांचा हा शेती करणे आणि शेतमजुरी करणे. सो दिवसभर तुम्ही इमॅजिन करा की शेतामधून काम करून आल्यानंतर संध्याकाळी काय परिस्थिती असते माणसाची पूर्ण हातमजुरी केल्यानंतर. सो अशा परिस्थितीमध्ये राहून त्या मुलाने स्वतःचं प्रायमरी एज्युकेशन गावातून गावामधूनच पूर्ण केलं. त्याच्यानंतर चौथीपर्यंत त्याचं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर गावामध्ये शाळा नव्हती पाचवी ते दहावीपर्यंत शिकायला. सो त्या गावापासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावरती एक शाळा होती, पण ज्या गावाला ती शाळा होती त्या गावाला जायला या गावापासून असं डायरेक्ट रस्ता नव्हता. सो शेतामधून ती पांदण असायची पूर्वी, आता सगळे रस्ते झालेले आहेत, पण त्या पांदणनी तो मुलगा 5वीपासून 10वीपर्यंत पायी पायी चालत जायचा, से 5 किलोमीटर जाणे आणि 5 किलोमीटर वापस येणे, ठीक आहे. आणि घरची परिस्थिती एकदम हलाकीची असल्यामुळे त्या मुलाला म्हणजे त्याचे आईबाबा स्लीपर घेऊन द्यायला पण अफोर्ड करू शकत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये तो मुलगा 5 ते 10 पर्यंत तिथे शिकला. या 5 ते 10 कालावधीमध्ये जेव्हा त्या मुलाला समजदारी आली तेव्हा तो त्याच्या फॅमिलीबद्दल विचार करू लागला की माझे आईबाबा इतकी मेहनत करतात, म्हणून त्यांना तो जवळपास 6वी 7वीपासून मदत करायला सुरुवात केली. आता मदत कोणत्या वेळी, शेतामध्ये, ज्या शेतामध्ये त्याचे आईबाबा काम करायचे त्या शेतावरती शाळा सुटल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी खेळण्यामध्ये जास्त वेळ न घालवता त्याच्या आईबाबांना मदत करायला जायचा. त्याचे आईबाबा म्हणजे बाबा त्याचे बेसिकली नांगर चालवायचे, गावामध्ये अजूनही तो बैलांनी जुंपलेला नांगर चालवतात. तर जेव्हा ह्या मुलाला समजदारी आली तेव्हा तो 8व्या वर्गापासून त्याच्या बाबाला सुट्टीच्या दिवशी नांगर चालवायला मदत करायचा, ठीक आहे. सांगण्यामागचा उद्देश असा आहे की त्या नांगर चालवण्यामुळे त्या मुलाला या गोष्टीची जाणीव होती की एक दिवस नांगर चालवायसाठी बैलाच्या मागे फेऱ्या मारायला किती मेहनत करावी लागते, ठीक आहे. जेव्हा ह्या गोष्टीची त्याला जाणीव झाली पॅरलली त्याला शाळेमध्ये बसून अभ्यास पण करावा लागत होता, पण अभ्यास बिना मेहनतीने अभ्यास होत नाही आपला सर्वांना माहिती आहे. सो अभ्यासाला लागणारी मेहनत आणि अभ्यास न केल्यामुळे त्याला माहीत होता की जर अभ्यास केला नाही तर लाईफमध्ये आयुष्यभर त्याला पूर्ण नांगर चालवावं लागेल. सो नांगर चालवायला लागणारी मेहनतीची जाणीव त्याला होती आणि अभ्यास करायला लागणारी मेहनत पण तो समजू शकत होता. सो दोन्ही मेहनतीला कम्पेअर करून त्याचा जो कन्क्लुजन होता की नांगर चालवायला जितकी मेहनत लागते त्याच्या 20% जरी त्याने अभ्यासाला मेहनत केली तर तो कुठल्या कुठे पोहोचू शकतो. सो या कम्पॅरिझननुसार त्याने मेहनत केली आणि त्या रिझनमध्ये तो 10वीमध्ये फर्स्ट आला, ठीक आहे. याच्या पूर्वी तो कोणत्याही एक्झाममध्ये फर्स्ट आलेला नव्हता. सो इन बिटवीन त्याचं जे एज्युकेशन होतं त्या एज्युकेशनमध्ये 5वी ते 7वीचं एज्युकेशन घेताना त्याला बसायला त्याच्या शाळेमध्ये त्याची वर्गखोली पण नव्हती. सो जिथे शाळा भरायची त्या शाळेच्या बाजूला गावामध्ये ते शेळ्यांना रात्रीच्या वेळी बेंडून ठेवायला एक कोठडी असते, त्या कोठडीमध्ये रात्रभर शेळ्यांना बेंडून ठेवायचे आणि दिवसांनी शेळ्या सुटल्यानंतर ती कोठडी साफ करायची आणि त्या कोठडीमध्ये तो वर्ग भरवायचा. त्या कोठडीच्या बाजूला ज्या घरमालकाची ती कोठडी होती त्या घरमालकाची बाथरूम पण बाजूला होती. सो जेव्हा याचे क्लासेस चालू असायचे 5 ते 7 पर्यंतचे त्यावेळी त्या घरचे लोक त्या बाजूच्या बाथरूममध्ये आंघोळ वगैरे करायचे. सो अशा परिस्थितीमध्ये शिकूनही त्याने त्याच्या फॅमिलीसोबत अटॅचमेंट ठेवली आणि त्या अटॅचमेंटमुळे त्याच्या आईबाबांना शेतीमध्ये मेहनत करूनसुद्धा तो 10वीमध्ये फर्स्ट आला. जे 10वीमध्ये फर्स्ट आल्यानंतर त्याला त्याच्या पुढच्या एज्युकेशनसाठी ऑप्शन्स एक्सप्लोर करायचे होते, पण फॅमिलीसोबत अटॅचमेंट असल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये त्यांच्या आईबाबाच्या ज्या ॲम्बिशन्स होत्या त्या ॲम्बिशन्स नेहमी स्ट्राईक करायचे आणि आईबाबांची इच्छा पोरगा साहेब झाला पाहिजे. आणि आईबाबांसाठी साहेब म्हणजे काय, तर गावामधल्या प्रायमरी शाळेमध्ये शिकवणारा मास्तर म्हणजे त्याच्या आईबाबासाठी त्याचा साहेब. सो ह्या गोष्टीची जाणीव त्या मुलाला होती. सो 11th 12th साहेब बनायचं आहे म्हणजे चांगलं एज्युकेशन आणि त्याच्या समजदारीनुसार सांगणारा कोणी नसल्यामुळे चांगलं एज्युकेशन म्हणजे 11वी 12वी सायन्स. आता 11वी 12वी सायन्स म्हटलं तर इंग्लिश मिडियममध्ये आणि त्याचं एज्युकेशन आतापर्यंतचं मराठी मिडियममध्ये, तरी पण त्याची अटॅचमेंट आणि त्याच्या आईवडिलांच्या ॲम्बिशन्स याच्यामुळे त्याने 11वी 12वी सायन्सला ॲडमिशन घेण्याचं ठरवलं.
पण सायन्स डिसिप्लिन त्याच्या गावापासून 25 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 11वी 12वी सायन्स डिसिप्लिन अवेलेबल नव्हता. म्हणून त्याच्या गावापासून 25 किलोमीटर अंतरावरती एक साधारणसा शहर सिटी अवेलेबल, त्या सिटीमध्ये जाऊन त्याने 11वी 12वीला ॲडमिशन घेतला. पण मराठी मीडियमचा बॅकग्राऊंड, दॅट टू त्याला 5 ते 10 पर्यंत इंग्लिशमध्ये शिकवणारा मास्तर अवेलेबल नाही, आणि 11वी 12वीमध्ये त्याने सायन्सला इंग्लिश मीडियमला ॲडमिशन घेतला. परिस्थिती समजू शकता, म्हणजे कोणत्या प्रेशरमधून तो मुलगा परस्यू करत असेल त्याचं क्वालिफिकेशन. 11वीमध्ये जेव्हा तो मुलगा पहिल्यांदा बसला, पहिल्याच दिवशी त्याच्या फिजिक्सच्या मास्तरनी त्याला क्वेश्चन विचारलं, म्हणजे ओपन क्लासमध्ये क्वेश्चन विचारलं की सायन्स सोपं की आर्ट सोपं. प्रत्येकाला एकाएकाला उभा करून आन्सर्स विचारत होता, सगळ्यांनी आन्सर्स दिले. असं करता करता सगळ्यात शेवटच्या बेंचवरती तो मुलगा बसलेला होता, त्या मुलाला उभं करून सरांनी विचारलं सायन्स सोपं की आर्ट सोपं. त्याने काही विचार न करता आन्सर दिला सायन्स सोपं. मास्तरनी विचारलं का? पोराला त्याने वेळ काढून घेण्यासाठी उत्तर दिलंय की सायन्स सोपं, पण त्याच्या मागचं सोपं असण्याचे कारण तो एक्सप्लेन करू शकत नव्हता, कारण तशा बॅकग्राऊंडमधून तो आलेला नव्हता. म्हणून आता त्याने जो एक्सप्लेनेशन त्याला वेळ मारून न्यायची होती, म्हणून एक्सप्लेनेशन त्याने असं दिलंय की सर मी सायन्सला ऍडमिशन घेतली म्हणून सायन्स सोपं. सगळ्या क्लासमध्ये मुलं त्याच्यावरती हसले, पण त्याच क्लासमध्ये काही मुली बसलेल्या होत्या, त्या मुली सेमी इंग्लिश इंग्लिश मीडियमच्या मुली होत्या. इतकं सुंदर आन्सर दिलं त्या मुलींनी, जे त्याच्याच सोबतच्या त्या मुलींच्या आन्सरमुळे त्या पोराला मोटिवेट केलं की माझ्या बरोबरीच्या मुलीसुद्धा जर एवढं व्यवस्थित आन्सर देऊ शकतात, तर ह्याच वयामध्ये जर त्या मुलींची इतकी डेव्हलपमेंट, तर माझी डेव्हलपमेंट का नाही? म्हणजे ज्या माणसाचा बॅकग्राऊंड नव्हता त्या माणसामध्ये एवढी जिज्ञासा की माझी डेव्हलपमेंट का नाही? ते जोपर्यंत अशी जिज्ञासा आपल्यामध्ये नसेल तोपर्यंत आपली डेव्हलपमेंट होऊ शकणार नाही. सो जेव्हा 11वीचा त्याची फायनल एक्झाम झाली, त्याला सायन्स खूप कठीण जायचं, आणि सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये जेव्हा 11वीची एक्झाम झाली, त्या 11वीच्या फायनल परीक्षेमध्ये त्याला 39% मार्क होते. ठीक आहे. सो परिस्थिती एकदम हलाखीची, ट्युशन्स पण लावू शकत नव्हता. त्याच्या क्लासमधले सगळ्याच मुलांनी ट्युशन्स लावल्या, तो ट्युशन जॉईन करू शकत नव्हता. तरी पण त्याने विचार केला की माझ्या आईबाबाची इच्छा जर साहेब करण्याची आहे मुलाची, आणि जर या मुलाला असे 40-39% मार्क बनले तर त्यांच्या आईबाबांची इच्छा पूर्ण होणार नाही, आणि एक अपेक्षा असते आईबाबांची की आमचे मुलं आमचा उद्धार करतील. से उद्धार जनरली जो बघण्याचा दृष्टिकोन आहे की आपल्याला फायनान्शियली सपोर्ट करतील. ठीक आहे. पण फायनान्शियली सपोर्ट करण्यासाठी जी अर्निंगची जी स्टेज आपल्यामध्ये आणायची असते, ती स्टेज आपला जो इंडियाचा एज्युकेशन सिस्टम आहे, त्या एज्युकेशन सिस्टममध्ये नंबरशिवाय ती स्टेज येत नाही. ठीक आहे. सो अशा परिस्थितीमध्ये से सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये जेव्हा त्याचं व्हॅल्युएशन 39% झालं, त्या दिवसापासून त्याने डिसाईड केलं की त्याने त्याच्या कॅपॅबिलिटी ओळखून चुकला होता की तो टॅलेंटेड नाही. सो टॅलेंटेड नाही, पण त्याच्यामध्ये एक कंपॅरिझन केलं होतं की मेहनत किती लागते. समजा जर मी तो 12वीमध्येही 40% पास झाला असता, तर त्याला शेतीमध्ये नांगर चालवावं लागलं असतं, आणि अभ्यास करायला लागणारी मेहनत नांगर चालवण्याच्या मेहनतीसोबत तो कम्पेअर करू शकतो हार्डली 20% मेहनत. सो ज्या दिवशीपासून त्याचा 11वीचा रिझल्ट आला, त्या दिवशीपासून त्याने कमीत कमी 16 तास अभ्यास केलाय, आणि जास्तीत जास्त 24 तास अभ्यास केलाय. 11वीच्या परीक्षेनंतर 12वीची परीक्षा होतपर्यंत, म्हणजे 1.5 वर्ष कंटिन्युअसली कमीत कमी 16 तास, जास्तीत जास्त 24 तास. या कालावधीमध्ये रात्रीची झोप यायला नको, याच्यासाठी तो रात्रीचं जेवणच करायचं नाही, फक्त एक वेळचं जेवण करायचं. त्या जेवणावरती कॉलेजमधून पूर्ण क्लासेस करून कॉलेजमध्येही 5 मिनटं वेळ वाया न घालवता तिथेही मास्तरांसोबत जाऊन अभ्यास करायचा, आणि घरी आल्यानंतर 2 मिनटंसुद्धा वाया घालवायचा नाही. त्याच्या बाथरूममध्ये सगळीकडे फिजिक्सचे फॉर्म्युलाज, केमिस्ट्रीचे इक्वेशन्स, बायोलॉजीचे कन्सेप्च्युअल डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, त्याच्या त्याने जी रूम रेंटवरती घेतली होती त्या रूमच्या भिंतीवरती सगळे फ्लोचार्ट चिपकवलेले, जे अशा प्रकारे त्याने मेहनत करून 12वीमध्ये तो 85% पास झाला. इमॅजिन करा, ती
ती त्याची मेहनत होती की जी 39% वरून त्याला 85% वरती घेऊन गेली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याने त्याच्या बाबाचे अँबिशन, कारण इमोशनल माणूस, सो साहेब व्हायचं आहे, आईबाबांसाठी साहेब म्हणजे प्रायमरी टीचर. सो 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर तो डीएडचा फॉर्म परचेस करायसाठी गेला. खूप मोठी रांग लागलेली होती. सो डीएडचा फॉर्म परचेस करायला रांगेत लागल्यानंतरही त्याला असं वाटायचं की बा मी काहीतरी म्हणजे चूक करतो आहे. सो रांगेमध्ये जात जात तो त्याचा नंबर येतपर्यंत विंडोपर्यंत गेला, पैसे काढून विंडोमध्ये हात घातलं, पण त्याला शेवटी असं वाटलं की नाही यार, मी याच्यापेक्षा काहीतरी चांगलं करू शकतो. पटकन विंडोमधून हात बाहेर काढला, पडत सुटला तिथून. तिथे जी बसणारी म्हणजे फॉर्म विकणारी जी व्यक्ती होती ती हसली की मरे काय मूर्ख स्टुडंट, मूर्ख पोरग आहे का हा, की एवढा वेळ 1.5 तास रांगेमध्ये उभा लागून जेव्हा नंबर आला तेव्हा हात बाहेर काढून पडून गेलाय. त्याच्यानंतर त्याच्याकडे ऑप्शन होते आयदर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल. असे इन बिटवीन 12वीमध्ये त्याने PMT पण तो अपियर झाला. PMT जो स्कोर होता तो त्याला BDSच्या ॲडमिशन त्याला मिळत होता, पण त्याची पण काही म्हणजे थोडा मॅच्युअर झालेला होता 12वीमध्ये आल्यानंतर, आणि तो जाणून चुकला होता की BDSला तेवढ्या अपॉर्च्युनिटीज नाही आहेत जेवढ्या MBBSला वगैरे आहेत. आणि पुन्हा त्याने की फॅमिलीला स्टेबल करायचं आहे तर ताबडतोब अर्निंग करणं आवश्यक आहे, म्हणून कंपॅरिझन केलं की मेडिकल ट्रॅक की इंजिनिअरिंग ट्रॅक. सो कन्क्लूड केलं त्याने की इंजिनिअरिंग ट्रॅकला ॲडमिशन घ्यायला पाहिजे. सो दुसऱ्या मोठ्या सिटीमध्ये येऊन त्याने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतला. पण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं म्हणजे सगळं काही ठीक झालं असं नसते. म्हणजे एखाद्या खूप चांगल्या ठिकाणी आपण जाऊन ॲडमिशन घेतलं म्हणजे आपली लाईफ बनली तसं नसते. तुमची लाईफ बनवणं तुमच्या हातात आहे. तुम्ही खूप चांगल्या ठिकाणी जा किंवा खूप छोट्या ठिकाणी असा, तुमचे प्रयत्न, तुमची मेहनत तुमच्या प्रगतीला कारणीभूत ठरते. तुम्ही चांगल्या ठिकाणी राहून काहीच न करता नुसता वेळ मारून घेतला तर तुम्ही तिथे ॲक्सेप्टेबल नाही, तशा सिस्टममध्ये तुम्ही फेकल्या जाल बाहेर. ज्या टफ सिस्टममध्ये एंट्री मारली त्या टफ सिस्टमच्या नुसार स्वतःला मोल्ड नाही केलं तुम्ही, त्या सिस्टमनुसार स्वतःला त्या लेवलपर्यंत जर रेज नाही केलं तर तुमची सोसायटीमध्ये ॲक्सेप्टेबिलिटी नाही. आणि जर सोसायटीमध्ये ॲक्सेप्टेबिलिटी नाही तर असा मानून फ्रस्ट्रेट होऊन पागल झाल्याशिवाय राहत नाही. सो इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर पुन्हा त्याचा फायनान्शियल बॅकग्राऊंड मध्ये पडला. त्याचे म्हणजे आईबाबांचे जे रिलेटिव्ह होते ते पण खूप शिकलेले, पण कसं असते ना की आपल्या समाजामध्ये शिकलेल्या माणसांना गर्मी खूप असते, म्हणजे ही फॅक्ट आहे, बोलायला नाही पाहिजे पण ही सत्यता आहे. त्याचे जे रिलेटिव्ह होते त्यांच्या बाबतीतही तसंच होतं की ते शिकले होते, ते स्टेबल झाले होते, त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की या मुलाच्या आईबापांनी त्यांची हाजी हाजी करावी. पण याच्या आईवडिलांना वेळच मिळायचा नाही बिचारे, ते आपल्या पोटा पाण्यापुरतं करायसाठीच त्यांचा वेळ जायचा. सुरुवातीपासून याची लाईफ एकदम डिसिप्लिन होती, मेहनती होता, म्हणून जे टाइम बिईंग त्याने जॉब हातात घेतलं त्या जॉबमध्ये पण इतकं जास्त ॲप्रिशिएशन मिळालं. म्हणजे त्या लोकल प्लेसवरती तो 2 वर्षामध्येच इतका फेमस होऊन गेला की बाकीच्या लोकांपर्यंत जेव्हा नाव जायचं तेव्हा असं वाटायचं की हा 15 ते 20 वर्ष एक्सपिरियन्स असलेला या फील्डचा माणूस असेल. म्हणजे अशा टाईपचे परसेप्शन लोक त्याला न भेटता त्याच्या कामामुळे त्याला ओळखू लागले. आणि तोच माणूस आता तुमच्या समोर, त्याचीच कहाणी त्याच्याच शब्दांनी सांगते. याच्यानंतर मी एक्सप्लिसिटली इंजिनिअरिंग डिसिप्लिनच्या अपॉर्च्युनिटी वरती वळतोय. सो 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत इंजिनिअरिंग डिसिप्लिनमध्ये, 10वीच्यानंतर आणि 12वीच्यानंतर. पण माझं सजेशन असेल की 10वीच्यानंतर जो इंजिनिअरिंगचा ऑप्शन आहे तो ऑप्ट करू नये. याच्यामध्ये माझं जो ओपिनियन आहे की इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशनची लेवल असते इंडियाच्या सिस्टमनुसार, IIT, IIIT, NIT, गव्हर्नमेंट कॉलेजेस, इस्टॅब्लिश्ड ऑटोनॉमस, फेमस ऑटोनॉमस कॉलेजेस, त्याच्यानंतर लोकल रिनाउंड प्रायव्हेट कॉलेजेस. या हायरार्कीनुसार जेव्हा आपण 10वीनंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो तेव्हा जे टॉप लेवलचे 3 कॉलेजेस आहेत IIT, IIIT आणि NIT, याच्यामध्ये आपली एंट्री बंद होऊन जाते. कारण या सिस्टममध्ये डिप्लोमाचे डायरेक्ट ॲडमिशन्स अवेलेबल नाहीत. सो याच्यामुळे जे आपण पॉसिबली जे 10-15% पोरं NIT लेवलपर्यंत एंट्री करणार होते ते 15% पोरं कदाचित इथे सॉर्ट आउट होऊ शकतात. म्हणून समजा आपण 12वी
सायन्समध्ये करून बारावीच्या नंतर आवश्यक नाही की आपण इंजिनिअरिंग डिसिप्लिनला जायला पाहिजे. सो बारावीच्या नंतर होऊ शकते बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट झाला तर बायोलॉजी मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकते, मेडिकल नंतर ॲग्रिकल्चर डोमेनमध्ये जाऊ शकते. आणि प्रत्येक डोमेनमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटीज आहेत. जे तुम्हाला दिसते की इंजिनिअरिंगमध्ये जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा मेडिकलमध्ये माणूस चांगला पैसा कमवतो, तसं काही नसते. प्रत्येक ठिकाणी पैसा कमवायला मेहनत लागते. डॉक्टर साहेब आहेत इथे अवेलेबल, आता त्यांना जास्त पैसे कमवायसाठी किती पेशंटला चेक करावं लागते आणि किती प्रेशर असते त्यांना त्या पेशंटच्या प्रकृतीला सांभाळायचं, ते त्यांच्याशिवाय कोणीच चांगल्याला समजू शकत नाही. या बेसवरती से JEE मेनमध्ये जेव्हा आपण ऑप्ट करतो तेव्हा आपल्यासाठी अवेलेबल कॉलेजेस आहेत स्टेटचे सगळ्या युनिव्हर्सिटीचे प्रायव्हेट कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि ऑटोनॉमस कॉलेजेस, युनिव्हर्सिटी मॅनेज कॉलेजेस आणि ऑटोनॉमस कॉलेजेस. सो माझं जो सजेशन असेल तुम्हाला, या स्टेटच्या कॉलेजेसमध्ये जी रँकिंग करायची आहे ती गव्हर्नमेंट कॉलेजेस सुरुवातीला, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस, त्याच्यानंतर NBA ॲक्रिडेट केलेले क्लास ए कॉलेजेस. गव्हर्नमेंट कॉलेजेस, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस, NBA ॲक्रिडेट केलेले क्लास ए कॉलेजेस. अदरवाईज ज्या कॉलेजेसचं प्लेसमेंट अबव 80% आहे असे कॉलेजेस, भलेही त्या कॉलेजला ग्रेड जरी नसेल पण त्या कॉलेजचं पर्सेंटेज ऑफ प्लेसमेंट 80%पेक्षा जास्त असेल तर त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायला पाहिजे. अदरवाईज इंजिनिअरिंगपेक्षा दुसरी डिग्री केलेली बरी. ठीक आहे, मी या फील्डमध्ये प्रोफेसर आहे तरी पण मी असं सांगतोय की या म्हणजे या लेवलपर्यंत जर तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही तर तुम्ही इंजिनिअरिंगला ऑप्ट करू नये. JEE ॲडव्हान्सला जेव्हा आपण जातोय त्याच्यामध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत IIT, IIIT आणि NIT. सो ॲडव्हान्सच्या स्कोअरमध्ये जर NIT सिव्हिल किंवा प्रोडक्शन ब्रांच जरी मिळाली तरी पण डोळे झाकून तिथे ॲडमिशन घ्यायला पाहिजे. सो इन जनरल इंजिनिअरिंग डिसिप्लिनमध्ये ब्रांचच्या मागे न पडता एका चांगल्या इन्व्हायरमेंटमधून डिग्री कम्प्लीट करणं खूप आवश्यक आहे. कारण जोपर्यंत चांगला इंजिनियर बनणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपली ॲक्सेप्टेबिलिटी नसणार आहे. आणि चांगला डिसिप्लिनच तुम्हाला चांगला इंजिनियर बनवेल. नुसतं इंजिनिअरिंग पास असलेलं डिग्री सर्टिफिकेट तुमच्याजवळ असल्याने तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळणार नाही. असे कितीतरी पोरं आहेत जे BE झालेले आहेत, MTech झालेले आहेत, इवन PhD झालेले आहेत इंजिनिअरिंगमध्ये आणि त्यांच्याजवळ जॉब अवेलेबल नाही. सो अशा क्राऊडमध्ये उभं राहण्यापेक्षा जेव्हा सिलेक्शनची वेळ येते तेव्हा सिलेक्शन करतेवेळी एका चांगल्या माहोलमधून इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिग्री तुम्ही सिव्हिलला ॲडमिशन घ्या, इलेक्ट्रिकलला घ्या, इलेक्ट्रॉनिक्सला घ्या, इवन प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, कोणत्याही इंजिनिअरिंग डिसिप्लिनला ॲडमिशन घ्या. पण जर चांगलं कॉलेज मिळत असेल तरच ॲडमिशन घ्या, अदरवाईज इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ नका. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर कुणाला काही स्पेसिफिक क्वेश्चन्स विचारायचे असतील इंजिनिअरिंग ॲडमिशनबद्दल तर ते तुम्ही विचारू शकता. दुसरं एक आहे की कॅटेगरीच्या पोरांना गव्हर्नमेंटची 100% फीस प्रोव्हाइड केली जाते. समजून चला की नागपूरच्या मुलाला मुंबईसारख्या ठिकाणच्या एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं तर अशा मुलांसाठी गव्हर्नमेंटची एक दुसरी AICTE एक दुसरी स्कीम आहे की तुम्ही जर प्रायव्हेट हॉस्टेलवरती जरी राहत असाल तर त्या हॉस्टेलची फीजचं पण AICTEकडे तुम्ही क्लेम करू शकता. एक AICTEचा एक प्रोफार्मा आहे, त्या प्रोफार्मामध्ये तुमची इन्फॉर्मेशन भरून AICTEला सबमिट करायची, त्यांच्या कमिटीच्या थ्रू तो तुमचा फॉर्म इव्हॅल्युएट होईल आणि 90% केसेसमध्ये ती स्कॉलरशिप अवेल होते. फायनान्शियल असिस्टन्स पर इयर 65,000 फायनान्शियल हेल्प स्टुडंटला AICTEकडून मिळते हॉस्टेलच्या खर्चासाठी आणि पुस्तकांच्या खर्चांसाठी. ठीक आहे,